तीस ऑक्टोबर रविवारचा तो दिवस गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल तुटला या जुलत्या पुलाचा आनंद लुटण्यासाठी आलेले शेकडो लोक नदीत पडले आणि तब्बल एकशे एक्केचाळीस जणांनी या दुर्घटनेत आपले प्राण गमावले हा पूल म्हणजे तंत्रज्ञानाचा एक चमत्कारच मानला जायचा या पुलाला देखील एक आगळा वेगळा इतिहास लाभला आहे काय आहे या पुलाचा इतिहास या पुलाचा उल्लेख तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हणून का व्हायचा या पुलाचा नेमका मालक कोण आणि हा अपघात का आणि कसा घडला याबद्दलच आपण थोडका जाणून घेऊयात नमस्कार मी सायली आणि तुम्ही अठराशे एकोणऐंशी साली मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी मोरबी मध्ये असणाऱ्या सस्पेन्शन ब्रिजचं उद्घाटन केलं या पुलाची बांधणी देखील फार वेगळ्या पद्धतीने करण्यात आली बांधणीकरता संपूर्ण साहित्य इंग्लंडहून बोलावण्यात आलं त्या काळात या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल तीन लाख पन्नास हजारांचा खर्च आला होता या किमतीवरून आणि त्याच्या प्रसिद्धीवरून आपण या ब्रिजच्या कलात्मकतेचा अंदाज लावू शकतो या सस्पेन्शन ब्रिजमुळे मोरबी जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी असायची गुजरात दर्शनासाठी आलेला व्यक्ती असो अथवा तेथील स्थानिक नागरिक सर्वांनाच या पुलाचे विशेष आकर्षण होते त्या काळात बांधण्यात आलेला हा ब्रिज दरबारगड पॅलेस आणि नजरबाग पॅलेसला देखील जोडायचा दोन हजार एक साली गुजरातने जोरदार भूकंपाचा झटका अनुभवला त्याचा देखील प्रभाव या पुलावर पडला याची विशेष गोष्ट म्हणजे या पुलाच्या निर्मितीत सर वाघोजी ठाकोर यांच्या काळातील स्थापत्यकलेचा प्रभाव दिसून यायचा एकोणीशे बावीस सालापर्यंत सर वाघजी ठाकोर यांनी मोरबीवर राज्य केले मोरबी शहराच्या नियोजनात युरोपियन शैलीचा प्रभाव देखील स्पष्टपणे पाहायला मिळतो ब्रिटिश काळातील अभियांत्रिकीचे प्रतीक पाहायला देखील या पुलाकडे लोक आकर्षित व्हायचे हा पूल सात महिन्यांसाठी डागडुबीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला होता व याला दिवाळी दरम्यान पुन्हा पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार होते पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते तज्ज्ञांच्या मते हा पूल दुरुस्त करण्यात आल्याचं था सांगण्यात आलं आणि पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आणि तेव्हाच ही दुर्घटना घडली प्राथमिक तपासानुसार पुलावर एका वेळी क्षमतेपेक्षा जास्त लोक उपस्थित असल्यामुळे हा अपघात झाला या पुलाचा मालकी हक्क मोरबी नगरपालिकेकडे असून एका करारानुसार हा पूल पंधरा वर्षांसाठी ओरेवा ग्रुपकडे सुपूर्द करण्यात आला आहे ही दुर्घटना घडल्यावर ओरेवा ग्रुपचे प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं ज्यात ते म्हणाले अनेकांनी हा पूल हलविण्याचा प्रयत्न केला आणि यावरून हे दिसून आलं की याच कारणामुळे पूल कोसळला असावा तर दुसरीकडे नगरपालिकेने सांगितले की पूल खुला करत असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नाही आणि त्यामुळेच आम्ही या पुलाला सुरक्षा ऑडिट करू शकलो नाहीत कुणी या अपघाताची जबाबदारी स्वतःवर घ्यायला तयार नाहीत याच निष्काळजीपणामुळे कित्येक लोकांना आपला जीव गमावा लागला तर बरेच अजून देखील बेपत्ता आहेत पूल व्यवस्थापन समिती विरोधात आय पी सी कलम तीनशे चार दोनशे आठ आणि एकशे चौदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे मात्र दुर्घटनेचा खरा जबाबदार कोण आहे हे अजून देखील अस्पष्ट आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा बातमी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद